संत महाराज यांच्या पालखीने इंदापूर मध्ये एक तासाचा विसावा घेतलाय. कोरोनाच्या संकटात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीने काल इंदापूर मध्ये सायंकाळच्या सुमारास विसावा घेतला. यावर्षी जगभर व देशभर कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे पालखी सोहळा अतिशय मोजकेच वारकरी संप्रदाय व अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे रवाना झाली. इंदापूरमध्ये पालखी सोहळ्याचे स्वागत इंदापूर नगरपालिका नगर अध्यक्ष अंकिता शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर, प्रांताधिकारी कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, पोलीस निरीक्षक सारंगकर, सहपोलीस निरीक्षक लोकरे तसेच इंदापूर नगरपालिका अधिकारी कर्मचारी डॉक्टर यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी जितेंद्र जाधव सह आधार न्यूज इंदापूर. संकटाला आणि त्या संकटातून तारण्यासाठी संतांनी आपलं सर्वस्व त्यागले, मग त्यामध्ये आज ह्या संकटातून तारण्यासाठी वारकऱ्यांनी सुद्धा आपल्या मनाला आवर घातला. खरं तर आमची मनं इतकी भरून आली की पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी आमचे पाय आतूर झालेले आहेत. परंतु आज ह्या दुःखामध्ये जग संकटात सापडले म्हणून आम्ही अल्पशा स्वरूपात सरकारने जे दिले त्या माध्यमातून आम्ही खुश आहोत. आणि सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून हे जे काय आम्ही 20 मंडळी आलोत प्रत्येक पालखीचे, त्यामध्ये सगळा समाज सामावलेला आहे असं समजून ह्या वारी कराव्या. यावेळेला निर्गुण वारी करावी, सगुण वारी झाली नाही, पण घरात बसून आपण प्रत्येक पालखीला ज्या ज्या वेळेला कुठल्या मुक्कामावर होतो, काय काय अनुभव घेतले, काय काय लोकांनी सेवा केल्या, हे सगळं चित्र डोळ्यापुढं आम्हा. आणि निर्गुण वारी करा, वृक्षारोपण करा, रंजल्या गांजल्यांना मदत करा, स्वच्छता करा, झाडं लावा, पर्यावरण राखा, असा संदेश आम्ही यावेळेला दिला आहे. उद्या आषाढी एकादशी, माझं सगळ्यांना आव्हान आहे, तमाम वारकरी जेवढे 450 पालख्या आहेत त्या प्रत्येक दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याला माळकऱ्याला की उद्या आषाढीच्या एकादशीला एक देशी वृक्षाची लावड करा. वड, पिंपळ, लिंब, जांभूळ अशा झाडाचं आणि त्याला मिठी मारा, तोच पांडुरंग आहे. विठ्ठल विस्ताराला ज्यांनी सप्ताही पातळे भरले, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी माणस, या विठ्ठलाचं व्यापक स्वरूप आपण या पर्यावरणाच्या रक्षात पहा आणि त्याला प्रदक्षिणा घाला, तीच पांडुरंगाला आणि पंढरीला प्रदक्षिणा होईल. अशा प्रकारचा संदेश पाळला तर निश्चित वारकऱ्याच्या दृष्टीनं संपूर्ण जग त्याचं कौतुक करेल की पर्यावरणाला वारकऱ्यांनी खूप मोठा हात दिला आहे. म्हणजे रोगाचं संकट आलं तरी त्यातून सुद्धा काही फलश्रुती चांगलीच वारकऱ्यांनी काढली हा संदेश जगात जाईल. आणि वारकरी संप्रदायाचं कोणाऱ्या तमाम वारकऱ्यांच्या तमाम जगातल्या प्रत्येक कोरोनाबाधित राज्याच्या, देशाच्या, महाराष्ट्राच्या, भारताच्या सगळ्यांच्या वतीने पांडुरंगाला आम्ही हेच मागणं करणार आहे की जगावर आलेले संकट तू दूर कर आणि पुन्हा वारीवर काय, वारकऱ्यावर काय आणि या जगावर असं संकट पुन्हा आणू नको, हीच पायावरती नम्र विनंती राहील. पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल